समृद्धी महामार्गालगत विदर्भ आणि मराठवाड्यातल्या 7 ठिकाणी कृषी केंद्र उभारण्यासाठी जवळपास 61% शेतकऱ्यांनी सहमती दर्शवली आहे. त्यातून नवनगरे, कृषी माल प्रक्रिया उद्योग आणि औद्योगिक वसाहती उभारल्या जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला असून तो येत्या 15 दिवसात जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. जमिनींच्या मोबदल्यात 30% विकसित भूखंड दिला जाणार आहे, तर शेतकऱ्यांना काही वर्षांपर्यंत दरवर्षी एकरी 75,000 रुपये देण्याचं प्रस्तावित आहे. प्रस्तावित नवनगरांमध्ये सर्व सोयीसुविधांनी युक्त आधुनिक टाउनशिपची निर्मिती देखील केली जाणार आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.